वेलकम बैक इन पद्मभूषण डॉक्टर दादा पाटिल शिक्षण संस्था संचलित दादा पाटिल विद्यालय रहमतपुर स्टैंडर्ड टेन्थ मैथमेटिक्स सेकंड चैप्टर नंबर सिक्स ट्रिगोनोमेट्री एप्लीकेशन ऑफ ट्रिगोनोमेट्री ट्रिगनॉमेट्रीचा वापर दैनंदिन जीवनामध्ये कसा करता येईल याची काही एक्झाम्पल्स या भागामध्ये आपण बघणार आहोत मेनी टाइम्स वी नीड टू नो द हाईट ऑफ ए टावर बिल्डिंग ट्री ऑर डिस्टन्स ऑफ ए शिप फ्रॉम दी लाईट हाऊस ऑर विड्थ ऑफ ए रिवर एक्सेट्रा अशी काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत की जी एक्झाम्पल्स आपल्याला नेहमीच्या जीवनामध्ये उपयोगी पडतात त्यामध्ये एक एक्झाम्पल हाईट ऑफ द टॉवर एखादी टॉवर उभा आहे तर त्याची हाईट आपल्याला काढायची असेल किंवा बिल्डिंगची हाईट काढायची असेल किंवा झाडाची उंची काढायची आहे किंवा वरून पक्षी चालला आहे तो पक्षी किती अंतरावरून जातोय हे काढायचं असेल किंवा एखादं जहाज समुद्रामध्ये आहे आणि ते किनाऱ्यापासून किती अंतरावर आहे हे काढायचं असेल किंवा एखाद्या नदीची रुंदी काढायची असेल वेट काढायची असेल तर असे काही एक्झाम्पल्स आहेत ही काही एक्झाम्पल्स आहेत हे एक्झाम्पल्स या ट्रेगनोमेट्रीचा वापर करून आपल्याला सोडवायचे आहेत वी कॅनॉट नॉट मेजर देम ॲक्च्युअल बट वी कॅन फाईंड देम विथ दी हेल्प ऑफ ट्रिगोनोमेट्रिक रेशोज फॉर दी पर्पज ऑफ कॉम्पिटिशन वी ड्रॉ ए रफ स्केच टू शो द गिव्हन इन्फॉर्मेशन म्हणजे अशी एक्झाम्पल सोडवायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला रफ फिगर काढणं गरजेचं आहे आणि ती रफ फिगर काढण्यासाठी काढली तरच आपल्याला जे दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारावर रफ फिगर काढली तर आपल्याला त्याचं हाईट वगैरे काढता येईल ट्रीज hills और towers are vertical objects so we shall represent them in the figure by segment which are perpendicular to the ground सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे काय आहे तर कुठलीही एखादी वस्तू असेल तर ती वस्तू ही वर्टिकली आहे असं समजून त्याच्यासाठी फिगरमध्ये एक सेगमेंट तयार करायचा आणि तो सेगमेंट हा ग्राउंड लेवलला परपेंडिक्युलर असेल असा आपल्याला असं आपल्याला तयार करायचं आहे आणि मग तो ग्राउंड लेवलला जर असेल परपेंडिक्युलर असेल तर तिथं नाइंटी डिग्रीचा अँगल झालेला दिसेल आणि मग त्या पद्धतीनं ट्रायंगल तयार करून आपल्याला राईट अँगल ट्रायंगल हा ट्रेग्नॉमेटरीचा पाय आहे तो भाग आपल्याला इथं मिळून जाईल आता हे जे व्हर्टिकल आहे सॉरी व्हर्टिकल ऑब्जेक्ट सो वी शाल रिप्रेझेंट देम इन दी फिगर बाय दिस सेगमेंट विच आर परपेंडिक्युलर टू दी ग्राउंड तर याच्यासाठीचं एक एक्झाम्पल इथं दिलेलं आहे त्या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे तर लाईट हाऊस आहे आणि लाईट हाऊस हा त्या किनाऱ्याला परपेंडिक्युलर आहे असं आपण घेणार आहोत आणि त्या लाईट हाऊसच्यापासून वरून खाली आपल्याला बघायचं असेल तर ते जहाज किती अंतरावर आहे तिथून हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आता हे फाइंड आउट करायचं म्हटलं की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे तीन बाबी आपल्याला पाहाव्या लागतील त्याच्यापैकी पहिली बाब आहे ती लाईन ऑफ विजन आता लाईन ऑफ विजन हे सांगण्याअगोदर पहिल्यांदा मी सांगेन की आपण जिथं उभा आहोत तिथून सरळ रेषेत बघितलं सरळ रेषेत बघितलं तर याला लाईन ऑफ विजन असं म्हणतात तर इथं काय दिलं बघा लाईन ऑफ विजन मीन्स इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट द लोकेशन ए लुकिंग ॲट एन ऑब्जेक्ट बी देन दी लाईन ए बी इज कॉल्ड लाईन ऑफ विजन म्हणजे मागाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं की आपण कुठं उभा आहोत तिथंपासून त्या ऑब्जेक्टला बघताना जो आपला ग्राउंड लेवलला बघणार आहोत तो म्हणजे लाईन ऑफ विजन आणि अशी ही लाईन ऑफ विजन आहे आणि ही पाय आहे या ट्रेग्नॉमेटरीचा अशी एक्झाम्पल सोडवताना आता आपण काय केलं तर ही लाईन ऑफ विजन नंतर आपला पुढचा पार्ट आहे तो अँगल ऑफ इलिव्हेशन आहे आता अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे काय इफ अॅन ऑब्झर्वर ॲट ए ऑब्झर्व द पॉईंट बी विच इज ॲट ए लेवल हायर दॅन ए अँड एम इज द हॉरिझॉन्टल लाईन देन अँगल बी ए एम इज कॉल्ड द अँगल ऑफ इलिव्हेशन याचं एक सिंपल उदाहरण तुम्हाला सांगतो आपण नेहमी कवायतीला उभं राहतो किंवा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला आपण ध्वजारोहणासाठी उभं राहतो त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघतो ती समोर पाहतो एकदम समोर आणि त्यानंतर आपल्याला सलामी देताना आपण सलामी देताना काय करतो झेंड्याकडं पाहतो आणि ज्यावेळी आपण झेंड्याकडं पाहतो त्यावेळी आणि पहिल्यांदा पाहतो समोर त्यानंतर झेंड्याकडं वरच्या बाजूला पाहतो त्यावेळी जो अँगल तयार होतो त्या अँगलला अँगल ऑफ इलिव्हेशन असं म्हटलं जातं आपण कुठंही उभा आहे समजा आपण झाडाखाली उभा आहे झाडाखाली उभा असताना आपण पहिल्यांदा काय करतो खाली पाहतो आणि परत आपण झाडाच्या वर उंचीकडे पाहतो त्यावेळी जो अँगल तयार होतो त्या अँगलला अँगल ऑफ इलिव्हेशन असं म्हटलं जातं आणि हा जो अँगल ऑफ इलिव्हेशन आहे त्याचा वापर करून आपल्याला एक्झाम्पल सोडवता येतात आता एक मात्र आप आहे आपण उभे आहोत हे उभं हा पार्ट आपल्याला घ्यायचा नाही आहे तर आपण म्हणजे एक पॉईंट आहोत असं एक्झाम्पल्समध्ये आपण घेणार आहोत इथं जसं सांगितलं पॉईंट ए ऑब्झर्वर पॉईंट ए आहे ए जवळच आहे म्हणजे ग्राउंड लेवलला ले आपण आहोत एकदम पॉईंट स्वरूपात आपण आहोत आणि मग पॉईंट स्वरूपात असताना जो समोर पाहणार आहोत म्हणजे ग्राउंड लेवलला बघणार आहोत तो लाईन ऑफ विजन आणि मग जिथं आपण पाहणार आहोत वरच्या बाजूला हो, तो म्हणजे आपला अँगल ऑफ इलिव्हेशन असा हा पार्ट आपल्याला आहे आता काय करायचं आहे दुसरा पार्ट आहे तो अँगल ऑफ डिप्रेशन आहे आता अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय इफ एन ऑब्झर्वर ॲट ए ऑब्झर्व दी पॉईंट सी विच इज ॲट ए लेवल लोअर दॅन ए अँड ए एम इज द हॉरिजन्टल लाईन दी अँगल यम ए सी इज कॉल्ड दी अँगल ऑफ डिप्रेशन आता अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय बघा अँगल ऑफ एलिवेशन म्हणजे काय खालून वर बघणं आणि अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे वरून खाली आता आपण कुठं उभा आहे आपण आता एखाद्या बिल्डिंगवर उभा आहे आणि आपण खाली पाहतोय तर तो जो अँगल तयार होतो तो अँगल म्हणजे अँगल ऑफ डिप्रेशन पहिल्यांदा आपण कुठं पाहणार आहे समोर पाहणार आहोत आणि मग नंतर आपण काय करणार आहे खालच्या बाजूला पाहणार आहोत तसं जे तो जो अँगल असतो ते अँगलला अँगल एंगल ऑफ डिप्रेशन असं म्हटलं जातं एक्झाम्पलमध्ये आता तुमचा हे हा भाग नक्की लक्षात येईल आणि मग हा अँगल ऑफ डिप्रेशन फेन वी सी अबो दी हॉरिझंटल लाईन द अँगल फॉर्म इज द अँगल ऑफ इलिव्हेशन फेन वी सी बिलो दी हॉरिजन्टल लाईन द अँगल फॉर्म इज द अँगल ऑफ डिप्रेशन थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे जर हॉरिझंटल लाईनच्या वर बघितलं तुम्ही तर अँगल ऑफ इलिवेशन तयार होतो आणि हॉरिझंटल लाईनच्या खाली बघितलं तुम्ही तर अँगल ऑफ डिप्रेशन तयार होतो आपल्यामध्ये उदाहरण जर आपण लक्षात घ्यायचं झालं तर आपण खालच्या बाजूला उभा आहोत आणि बिल्डिंग वर बघ बघतोय ती तसा तयार होणारा जो अँगल आहे तो अँगल ऑफ एलिव्हेशन आहे आणि वरून खाली बघतोय त्यावेळी जो अँगल तयार होणार आहे त्याला अँगल ऑफ डिप्रेशन असं म्हटलेलं आहे आता याची काही उदाहरणं आपण पुढं बघणार आहोत प्रॅक्टिस एट सिक्स पॉइंट टू क्वेश्चन नंबर वन लुक ॲट दी क्वेश्चन इन नो इन बुक ए पर्सन इज स्टँडिंग एट ए डिस्टन्स ऑफ एटी मीटर फ्रॉम ए चर्च लुकिंग एट इट्स टॉप एंगल ऑफ इलिवेशन इज ऑफ फोर्टी फायव्ह डिग्री फाइंड द हायट ऑफ द चर्च काय एक्झाम्पल आहे तर एक पर्सन हा चर्च पासून ऐंशी मीटर अंतरावर उभा आहे आणि त्या चर्चचा टॉप बघतोय म्हणजे वरचा भाग शेवटचा जो टॉप असतो तो पाहतोय आणि तो पाहत असताना त्याचा जो अँगल ऑफ इलिव्हेशन तयार झालेला आहे तो पंचेचाळीस डिग्रीचा झालेला आहे तर आपल्याला काय काढायचं आहे त्या चर्चची हाईट काढायची आहे तर याच्यामध्ये लाईन ऑफ विजन अँगल ऑफ इलिव्हेशन हा भाग आपण पाहिलेला आहे त्याचा आधार घेऊन आपल्याला असे एक्झाम्पल सोडवताना दैनंदिन जीवनातली एक्झाम्पल सोडवताना आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल तर रफ डायग्राम काढावे लागेल म्हणजे आपल्या लक्षात येईल काय करायचं आहे आता काय करायचं आहे पहिल्यांदा तर चर्चची हाईट आपण विचारात घेऊया चर्चची हाईट आपली ए बी आहे असं आपण समजूया ही चर्च आहे आणि ही एबी ही हाईट आहे असं समजूया हा बॉटम आहे हा टॉप आहे चर्च आणि मग आपल्याला माहिती आहे या चर्च पासून सी अंतरावर इथं समजा हा सी अंतर आहे सी अंतरावर पर्सन उभा आहे किती अंतरावर अंतरा आहे तो एटी मीटरवर आहे एटी मीटरवर तो पर्सन आहे तर तुम्हाला माहिती आहे तर ग्राउंड आणि कुठलीही वस्तू असेल त्या वस्तूमध्ये जो अँगल तयार होतो तो नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार होतो असा आपण पाहिलेला आहे आता इथं लाईन ऑफ विजन काय असणार आहे बी सी ही लाईन ऑफ विजन असणार म्हणजे सी पासून तो कड़े पहिल्यांदा बघणार आहे आणि परत कड़े जाणार आहे म्हणजे ही जी असणार आहे ती लाईन ऑफ विजन आहे बी सी आता लाईन ऑफ विजन बी सी असेल तर तो परत पाहताना कुठं पाहणार आहे ए पॉईंट पसि बघणार आहे म्हणजे हा या पद्धतीनं तयार होईल आणि हा जो अँगल तयार होणार आहे हा अँगल म्हणजे तुमचा असणार आहे तो अँगल ऑफ इलिव्हेशन असणार आहे आणि हा अँगल ऑफ इलिव्हेशन किती डिग्री दिलेला आहे तर फोर्टी फाईव्ह डिग्री दिलेला आहे आता हा जर फोर्टी फाईव्ह डिग्री दिलेला असेल तर तुम्हाला काय फाइंड आऊट करायचं आहे तर हाईट ऑफ द चर्च चर्चची हाईट आपल्याला म्हणजे ए बी ही हाईट आपल्याला फाइंड आऊट करायची आहे तर ही फाइंड आउट करताना दोन पद्धतीनं फाइंड आउट करता येईल तुम्हाला कारण इथं फोर्टी फायव्ह डिग्री अँगल आहे हा नाईन्टी आहे म्हणजे रिमेनिंग सुद्धा फोर्टी फायव्ह असेल फोर्टी फाईव्ह फोर्टी फायव्ह फोर्टी फाईव्ह हा सुद्धा भाग इथं वापरता येऊ शकेल किंवा मग ट्रेग्नॉमेट्रीचा वापर, वा, वापर करून सुद्धा तुम्ही सोडवू शकता दोन्ही पद्धतीने एक्झाम्पल्स आपल्याला सुटतं पण त्या अगोदर आपण जे हे आकृतीमध्ये दिसते आपल्याला ते पहिल्यांदा लिहून काढायचं म्हणजे काय काढायचं तर लेच AB be the height of church. Height of church. Point C is the position, is the position of. ऑब्झर्वर ऑब्झर्वर या पद्धतीनं हे पहिल्यांदा लिहिणं गरजेचं आहे आणि मग याच्यामध्येच पुन्हा एक लिहायचं की अँगल ए सी बी इज एंगल ऑफ इलेव्हेशन इज अँगल ऑफ इलेव्हेशन आता हा जर अँगल ऑफ इलेव्हेशन असेल हा जर अँगल ऑफ एलिव्हेशन असेल तर आता तर आपल्याला काय मिळते तर हा भाग आपल्याला काय मिळतोय तर राईट अँगल ट्रायंगल मिळतोय मग याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे आता तुमच्या लक्षात आला असेल इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री अँगल ए सी बी इज इक्वल टू फोर्टी फायव्ह डिग्री आणि लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू एटी मीटर आणि आपल्याला काय फाइंड आऊट करायचं आहे एबी आपल्याला फाइंड आऊट आहे हे फाइंड आऊट करत असताना आपल्याला आता कसं सोडवावं लागेल बघा आता ए बी काढायचे आपल्याला बी सी दिलेला म्हणजे आता हा अँगल आहे या अँगलच्या अपोजिट साईड आणि ऍडजस्टंट साइड आपल्याला माहिती आहे अपोजिट साइड आणि साइड साईडमध्ये आपल्याला काय रिलेशन आहे हे आपल्याला माहिती आहे मग काय रिलेशन आहे तर टॅन माहिती आहे आप आपल्याला टॅन मग टॅनचा इथं वापर करायचा आणि मग आपल्याला काय सांगता येईल तर टॅन अँगल ए सी बी इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी आता टॅन ए सी बी हा ए बी अपॉन बी सी म्हणजे टेन फोर्टी फायव्ह इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी आपल्याला माहिती आहे एटी मीटर आता टेन फोर्टी फाईव्ह आपल्याला माहिती पाहिजे आता टेन फोर्टी फाईव्ह आपल्याला कुठं मिळेल तर आपल्याला चार्ट माहिती आहे चार्ट मध्ये आपण बघतोय टेन फोर्टी फाईव्ह काय आहे काय आहे टेन फोर्टी फाईव्ह चार्ट मध्ये तर टेन फोर्टी फाईव्ह म्हणजे वन आहे देअर फोर वन इज इक्वल टू ए बी इज इक्वल अपॉन एटी आणि मग आणि मग आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर ए टी इज इक्वल टू ए बी मिळेल आणि ए बी म्हणजेच आपला काय आहे ए बी इज इक्वल टू एटी मीटर आणि ए बी म्हणजेच काय आपली हाईट ऑफ दी चर्च आणि मग फाइनल आन्सर आपल्याला मिळेल दिअर फोर दी हाईट ऑफ द चर्च हाइट ऑफ द चर्च इज एटी मीटर या पद्धतीनं हे क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं रफ डायग्राम काढता आले पाहिजे त्यानंतर ते, ते लिहिता आलं पाहिजे आणि लिहून झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे टॅनचा वापर करून हा भाग सोडवायचा आहे म्हणजे आता इथं तुमच्या लक्षात आले असेल की आकृतीमध्ये अँगल आपल्याला दिसला आकृतीमध्ये अँगल आपल्याला दिसला की अँगलवरून काय काढायचं आपल्याला तो भाग आणि जो दिलेला भाग आहे याच्यामधलं कुठलं रिलेशन आहे ते आपल्याला लागणार आहे आता प्रत्येक एक्झाम्पल सोडवताना आपल्याला रिलेशन काय लागणार आहे तर टॅन वापरावं लागेल साईन वापरावं लागेल किंवा कॉस वापरावं लागेल या तिन्हीपैकी एकच भाग आपल्याला काय करावा लागेल वापरावा लागेल या पद्धतीने क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायचे आहेत याच्यामध्ये रफ डायग्राम काढता आली की आपल्याला ही एक्झाम्पल सोडवता येतात लाईन ऑफ रिलिव्हेशन सॉरी अँगल ऑफ रिलिव्हेशन अँगल ऑफ डिप्रेशन याच्यावरचीच एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेली असतील सिक्स पॉईंट टू क्वेश्चन नंबर सेकंड लोकेट इन बुक क्वेश्चन नंबर सेकंड फ्रॉम द टॉप ऑफ ए लाइट हाऊस अँड ऑब्झर्वर्स लुकिंग ऍट ए सीफ मेक्स एल ऑफ डिप्रेशन ऑफ सिक्स्टी डिग्री इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज नाईन्टी मिटर्स देऊ फार दी सीफ इज फ्रॉम द लाईट हाऊस आता तुमच्या लक्षातच आला असेल की अँगल ऑफ डिप्रेशन याचा अर्थ काय खालच्या बाजूला बघायचा आहे लाइट हाऊस जो आहे समुद्रकिन्यावाऱ्यावरती लाईट हाऊस असतो त्याच्यापासून सीप म्हणजे समुद्रातले आतली जी सीप आहे किंवा आतलं जी जहाज आहे ते वरच्या बाजूनं पाहायचंय कुठं आहे ते आणि त्याच्यासाठी आपल्याला फिगर काढावी लागेल आणि मग आपल्या लक्षात आलं असेल की समजा आपण लाईट हाऊस जो आहे तो लाईट हाऊस किती दिलेला आहे नाईन्टी मीटर हाईट दिलेला आहे त्याची समजा असा हा लाईट हाऊस असेल तर या लाईट हाऊसला आपण नाव देऊया लाईट हाऊस ए बी हाईट ऑफ दी लाईट हाऊस इज नाईन्टी मीटर आणि मग हा जर लाईट हाऊस असेल तर आपल्याला हा जो अँगल ए आहे सॉरी ए जो पॉइंट आहे ए वर आपला ऑब्झर्व्हर आहे म्हणजे आपल्याला ऑब्झर्वर हितं जर असेल तर ही अशी आपल्याला लाईन ऑफ विजन मिळणार आहे लाईन ऑफ काय मिळणार आहे विजन मिळणार आहे आता कुठं बघायचं आहे आपल्याला तर आपल्याला इथं बघायचं आहे ऑबझर्वर ए पशी उभा आहे आणि शिप जी आहे ती हिता आहे इथून ऑब्झर्वर इथं पाहणार आहे आणि मग इथं पाहत असताना आपला जो अँगल तयार होणार आहे तो अँगल किती मापाचा आहे आपला सिक्स्टी डिग्रीचा आहे तो कसला आहे अँगल ऑफ डिप्रेशन आहे आणि मग इथं सी समजा सी आहे आणि ही या पद्धतीनं जोडलं तर हा सी जो पॉइंट आहे तो सीपचा पॉइंट आहे आणि मग अँगल ऑफ डिप्रेशन आपल्याला या पद्धतीनं मिळतो आता तुम्ही म्हणाल सर या आकृतीमध्ये अँगल ऑफ डिप्रेशन कुठं आला आता आता इथं जर आपण विचार केला तर हा जो लाईन ऑफ विजन आहे ती लाईन ऑफ विजन आणि ग्राउंड हे दोन्ही पॅरल असतात लाईन ऑफ विजन आणि ग्राउंड हे दोन्ही पॅरल असतात आणि हे जर पॅरल असतील तर हा ट्रान्सव्हर्सल जर घेतला ए सी हा जर ट्रान्सव्हर्सल घेतला इथं समजा मी पॉईंट घेतला ए डी टू बी सी आणि ट्रान्सव्हर्सल जर ए सी असेल तर हा जो अँगल आहे आणि हा अँगल हे दोन्ही अँगल अल्टरनेट अँगल येतात आणि म्हणून अल्टरनेट अँगल सर कॉंग्रन पॅरल लाईन्समध्ये आणि म्हणून हा सिक्स्टी मिळाला तर हा सुद्धा आपल्याला सिक्स्टी मिळून जाईल या पद्धतीनं आपल्याला ही फिगर कंप्लीट करता येईल आणि मग आपल्याला लिहायचं आहे आता आता काय काय लिहायचं आपल्याला तर ए बी ही जी हाईट आहे ती कशाची हाईट आहे लाईट हाऊसची हाय हाईट आहे आणि म्हणून लेच ए बी बी हाईट ऑफ हाईट ऑफ लाईट हाऊस एक मिनट लेट ए बी बी हाईट ऑफ लाइट हाऊस लाइट हाऊस आणि ही जर ए बी लाईट हाऊस असेल तर पॉइंट सी काय मिळेल आपल्याला पॉइंट सी इज पोजिशन ऑफ सीफ पोझिशन ऑफ सीप मिळेल सीपची पोजिशन असेल ही आता ए डी ही आपण काय घेतलेली आहे लाईन ऑफ विजन घेतलेले आहे आणि म्हणून आपला अँगल फुर अँगल डी ए सी हा काय मिळेल आपल्याला डी ए सी इज अँगल ऑफ डिप्रेशन मिळेल अँगल ऑफ डिप्रेशन मिळेल हा अँगल ऑफ डिप्रेशन आपल्याला मिळून जाईल आता डी ए सी अँगल डिप्रेशन असल्यामुळं आपल्याला अँगल बी ए सी इज इक्वल टू अँगल आपल्याला मिळेल ए सी बी इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री आणि इथं आपण लिहायचं आहे अल्टरनेट अँगल अल्टरनेट अँगल्स पॅरल लाईन्समुळे ते अल्टरनेट अँगल्स मिळेल अजून काय माहिती आहे आपल्याला ए बी इज इक्वल टू नाईन्टी मीटर हा भाग आपल्याला माहिती आहे आता फाइंड आउट काय करायचं आपल्याला बीसी फाइंड आउट करायचंय बीसी म्हणजे काय करायचं आपल्याला लाईट हाऊस पासून शीतचं जे अंतर आहे ते आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे आणि मग आता बीसी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बी सी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हणून आता काय वापरावं लागेल पुन्हा एकदा आपल्याला बघा इथं सुद्धा सेम तीच पोझिशन आहे अपोजिट साइड आहे आणि ऍडजस्टन काढायची आहे पण इथं सुद्धा आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल टॅन थिटर टॅनच फाइंड आऊट करावं लागेल आणि मग इन एंगल, इन ट्रँगल ए बी सी अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल ए बी सी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री अँगल ए सी बी इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री दे फोर टॅन अँगल ए सी बी इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी ए बी अपॉन बी सी म्हणजेच काय मिळेल आपल्याला देअर फोर टेन सिक्स्टी इज इक्वल टू ए बी आपल्याला माहिती आहे ए बी किती आहे आपण नाइन्टी डिग्री आहे नाईंटी मीटर आहे सो नाईन्टी अपॉन बी सी पण टेन सिक्स्टी किती आहे तर टेन सिक्स्टी आपल्याला माहिती आहे रूट थ्री आहे सो रूट थ्री इज इक्वल टू नाईन्टी अपॉन बी सी आता तुम्ही म्हणाल सर टेन सिक्स्टी तुम्ही कुठून काढला आता चार्टमध्ये आहे आणि चार्ट कसा तयार करायचा मी तुम्हाला सांगितलेलं आहेच आणि मग आता देअर फोर बी सी इज इक्वल टू नाईन्टी अपॉन रूट थ्री मिळेल बी सी इज इक्वल टू नाईन्टी अपॉन रूट थ्री आता आपल्याला छेदाचे परिमयीकरण झालेलं आहे किंवा रॅशनलाइज रॅशनलायझेशन हा घटक झालेला आहे सो so, नाईन्टी इंटू रूट थ्री डिवायडेड बाय रूट थ्री इंटू रूट थ्री सो नाईन्टी अपॉन रूट थ्री अपॉन थ्री सो थ्रीनं मल्टिप्लाय डिवाईड केलं तर थर्टी रूट थ्री आपल्याला मिळेल सो म्हणजे बी सी आपल्याला थर्टी रूट थ्री मिळेल पण रूट थ्रीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे किती दिली रूट थ्रीची व्हॅल्यू बघा वन पॉईंट सेवन्टी थ्री दिलेले आप आहे आपल्याला क्वेशनमध्ये दिलेला आहे आणि म्हणून थर्टी इंटू वन पॉईंट सेवंटी थ्री मिन्स फिफ्टी वन पॉईंट नाईन मीटर असा आन्सर आपल्याला मिळेल आणि हे आन्सर आपण कसं लिहायचं आहे पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे देअर फोर द डिस्टन्स बिटवीन शिप अँड लाईट हाऊस इज फिफ्टी वन पॉईंट नाईन मीटर डिस्टन्स लाइट हाऊस अँड सीफ इज फिफ्टी वन पॉइंट नाईन मीटर या पद्धतीनं से हे सेकंड क्वेश्चन तुम्हाला सोडवावं लागेल व्यवस्थितपणे समजून घ्या आणि हे उदाहरण ثروه